नमस्कार मित्रांनो, मराठी रसलेव चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। तर चला व्हिडिओ सुरू करूया। आपल्या भारतीय सेनेच्या गोष्टी अचंबित करणारे व प्रेरणा देणारे असतात। आपण लोकांनी आजपर्यंत अनेक शहीद आणि सेनामध्ये सेवारत असणाऱ्या जवानांच्या शौर्यकथा ऐकल्या आहेत, ज्यांनी जीव असेपर्यंत मातृभूमीची सेवा केली। पण आज मी तुम्हाला एका अशा जवानाची कथा सांगणार आहे, ज्यांनी शहीद झाल्यानंतरही आपल्या देशाच्या रक्षेची जिम्मेदारी घेतली आहे। ही गोष्ट आहे बाबा हरभजन सिंगची। 30 ऑगस्ट 1946 त्यांचा जन्म झाला। 9 फेब्रुवारी 1966 भारतीय सैन्यामध्ये पंजाब रेजिमेंटमध्ये भरती झाले। 1968 त्यांना पूर्वी सिक्कीममध्ये पाठवण्यात आले। 4 ऑक्टोबर 1968 ते खच्चरांचा एक समूह घेऊन जात असताना नाथुला जवळ त्यांचा पाय घसरला व ते घाटीमध्ये पडल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। पाणी खूप वाहत असल्याने त्यांचं शरीर 2 किलोमीटर दूर वाहत गेला। म्हटल्या जाते की त्यांनी आपल्या तेथील सैनिक मित्राच्या स्वप्नात जाऊन मृत्यूची बातमी दिली व सांगितले की त्यांचं शरीर कुठे आहे। शोधाशोध केल्यानंतर 3 दिवसानंतर भारतीय सेनेला बाबा हरभजन सिंगचा पार्थिव शरीर बरोबर त्याच जागी मिळाला। तेव्हा त्यांना त्यांच्या मित्राच्या गोष्टीवर विश्वास बसला। बाबा हरभजन सिंगनी मित्राच्या स्वप्नात त्यांची समाधी बनवण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली होती। त्यांच्या इच्छेचा मान ठेवून तिथे त्यांची समाधी बनवण्यात आली। दरवर्षी 1000 लोक तिथं दर्शन करायला येतात। भारतीय सेनामध्ये मान्यतेनुसार म्हटले जाते की बाबा हरभजन सिंग शहीद झाल्यावरही नातूलाजवळ चीनच्या सैन्याच्या हालचालीची माहिती आपल्या सैन्याला देत असतात आणि ती माहिती हमेशा खरी ठरली आहे, म्हणून त्यांना आजही सेनामध्ये ठेवण्यात आले आहे। सेनेचा त्यांच्या प्रती इतका विश्वास आहे की त्यांना इतरांप्रमाणे वेतन 2 महिन्याची सुट्टी दिली जाते। 2 महिन्याच्या सुट्टीच्या वेळेस रेल्वेत त्यांची तिकीट बुक केली जाते। तेथील लोक उत्साहाने त्यांना रेल्वे स्टेशनवर सोडायला जातात। मग तिकडे त्यांचं घराचं स्टेशन आल्यानंतर सेनेचे जवान त्यांचं सामान व वेतन त्यांच्या घरी आईकडे नेऊन देतात। इतकंच नाही तर त्यांचं पदही बदलले जाते। नातूलामध्ये जेव्हा पण भारत आणि चीनमध्ये फ्लॅग मीटिंग होते तेव्हा बाबा हरभजन सिंगसाठीही एक खुर्ची ठेवण्यात येते। बाबाच्या मंदिरमध्ये त्यांची एक खोली आहे, तिथे त्यांची बेड, जूते व इतर सामान आहे। भारतीय जवान या मंदिराची चौकीदारी करतात आणि रोज त्यांच्या जूत्याची पॉलिशही करतात। तेथे तैनात असलेल्या जवानांचे म्हणणे आहे की रोज त्यांच्या जूत्यावर चिखल लागलेले असते व त्यांची बेड अशी असते की रात्री इथं कोणीतरी झोपून उठला। भारतीयच नाही तर चीनी सैनिकचेही मानणे आहे की त्यांनी पण रात्री बाबा हरभजन सिंगला घोड्यावर फिरताना बघितले आहे। त्यांच्या मृत्यूला 52 वर्षे झाले, पण आजही बाबा हरभजन सिंगची आत्मा सेनामध्ये आपलं कर्तव्य पार पाडत आहे। बाबा हरभजन सिंगला नातूलाचा हिरो पण म्हटलं जाते। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, कमेंट व शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून साईडला असलेली घंटी पण दाबून द्या। तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत बाय।